नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक पाणी या शेतीविषयक माहिती देणाऱ्या वाहिनी वर्तमान सरावांचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, अचूक माहितीसाठी तुम्ही व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खजूर लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि या व्हिडिओला तुम्ही इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर देखील करा। आणि जे शेतकरी बंधू हा व्हिडिओ प्रथम पाहत आहेत त्यांनी खाली लाल अक्षरात सबस्क्राईब म्हणलेले बटन प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण खजूर लागवडीविषयी माहिती घेणार आहोत। तर खजूर लागवड करण्यासाठी आपल्याला ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात किंवा मार्च ते मे महिन्यात 1 बाय 1 बाय 1 बाय मीटर लांब, रुंद व खोल खड्ड्यामध्ये वरच्या थरातील माती, रेती आणि सेंद्रिय पदार्थ 1:1 आणि 1:1 या प्रमाणात टाकून साधारणतः 7 बाय 7 मीटर अंतरावर खजूर झाडाची आपण लागवड करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये किंवा मार्च ते मे महिन्यामध्ये 1 बाय 1 1 बाय 1 मीटर लांब रुंद आपण या खोलखड्ड्यामध्ये आपण या खजूर रोपांची जी आहे ती 7 बाय 7 मीटर अंतरावर लागवड करू शकतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खजूर लागवड करत असताना ही अंतर लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि रोपे लागवडीपासून 4 वर्षात झाडाला जे आहे ते फळे येण्यास सुरुवात होते। आणि साधारण एका झाडाला कमीत कमी जे आहे ते 100 व जास्तीत जास्त 250 फळे जे आहे ते लागत असतात। खजूर फळे ही ₹200 ते ₹300 प्रति किलो भावाने जी आहे ती विकली जातात, त्यामुळे याला भाव देखील चांगला मिळतो। आणि या फळास देशाबरोबरच आपल्या विदेशातही मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते, विशेषतः अरब देशामध्ये याची भरपूर मागणी असते। तर आपण खजूर पीक घेऊन चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो आणि यातून चांगल्या प्रकारचा फायदा देखील आपल्याला मिळतो, कारण ह्याचे जो भाव आहे तो साधारण 200 ते 300 रुपये प्रति किलो एवढा भाव जो आहे तो मिळतो। आणि आपल्याला सरासरी एका झाडापासून 100 ते जास्तीत जास्त 200 फळे जी आहे ती मिळतात। आणि लागवड केल्यापासून साधारण 4 वर्षामध्ये या झाडाला जे आहे ती फळे येण्यास सुरुवात होत असते। खारीक म्हणजेच खजूर हे उष्णता सहन करणारे फळझाड म्हणून ओळखले जातं। तसंच फक्त पक्वतेच्या वेळी आणि पिकण्याच्या वेळी पाऊस तसे आर्द्रताविरहित वातावरणाची या पिकासाठी खूप गरज असते। आणि जर जातीपरत्वे खजुरासाठी 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते, परंतु खजूर पीक हे 50 अंश सेल्सिअसमध्ये देखील तग धरू शकते। खजूर पिकासाठी रेती पोयटा मिश्रित तसेच पाण्याची धारण क्षमता असलेल्या तसेच अधिक सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीची आवश्यकता असते। विशेष म्हणजे क्षारयुक्त जमिनीस हे पीक प्रतिकारक्षम असते। 8.5 हा सामू जर असेल तर हे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचं पीक येतं। ह्या पिकाला हा सामू असलेलं जमीन जी आहे ती मानवते, त्यामुळे खजूर पिकातून आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो। आणि हे उष्णता सहन करणारे फळझाड असल्यामुळे हे 50 अंश सेल्सिअस तापमानामध्ये देखील चांगल्या प्रकारे तग धरू शकते। आणि साधारण 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची सुद्धा याला गरज जी आहे ती असते। तर खजूर लागवड करत असताना आपण ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। तापमान तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचं आहे त्यानुसार आपण याची लागवड केली तर निश्चितच आपण यामध्ये यशस्वी होऊ शकतो। तर आपण ह्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। खजूर लागवड करण्यासाठी रोपांची निवड करत असताना खजूर रोपांची निर्मिती म्हणजेच अभिवृद्धी बियांपासून तसेच शाखीय पद्धतीने आपण ह्या ठिकाणी सर्कसपासून तयार करता येते, म्हणजे शाखीय पद्धतीने आपण याची रोपण तयार करू शकतो। खजूर पीक हे द्विलिंगी पीक आहे, म्हणजे बियापासून अभिवृद्धी केल्यास 50% रोपे हे मादी वृक्षाचे व 50% रोपे हे नरवृक्षाचे तयार होतात। अशा रोपापासून लागवड केल्यास 5 ते 6 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते। तसेच 50% झाडे नरांचे असल्यामुळे उत्पादन देत नसल्यामुळे उपटून टाकावी लागतात। ही संभाव्य अडचण टाळण्यासाठी बियापासून अभिवृद्धी न करता सकर्सपासून लागवड करतात, म्हणजेच शाखीय। साधारणतः 10 ते 30 सेंटीमीटर व्यास असलेले व 15 ते 30 किलो वजन असलेले सकर्स लागवडीसाठी वापरल्यास 80 ते 90% यशस्वी होण्याचे प्रमाण जे आहे ते आपल्याला ठिकाणी आढळून येते। तर आपण या ठिकाणी रोप निर्मिती करत असताना ह्या बाबी लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे। नर व मादी असे 50-50% रोपं जे आहे ते तयार होत असतात।
उती संवर्धन पद्धतीने तयार केलेल्याची रोप्यांचे आपल्याला फायदेसुद्धा बघायचे आहेत. उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे अनुवंशिकदृष्ट्या स्थायी स्वरूपात असतात, तसेच जास्तीत जास्त प्रमाणात एकाच वेळात तसेच कमी वेळात तयार करता येतात. उलट सकरसपासून लागवड केल्यास खजूर झाडांचे यशस्वी होण्याचे खूप कमी असते, 35% देखील कमी असते, तर बियापासून लागवड केल्यास 50% नराच्या झाडांचे प्रमाण असते. आर्थिकदृष्ट्या उत्पादनाच्या दृष्टीने 50% तोटा होत असतो. या उलट बहरी, मेदचूल, शरण इत्यादीसारख्या जातींचे उती संवर्धन पद्धतीने तयार केलेले रोपे साधारणतः 9 बाय 9 मीटर अंतरावर लागवड केल्यास खजूर झाडाला 3 वर्षात फळे येण्यास सुरुवात होते. उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपे 52 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानास धरू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, उती संवर्धन पद्धतीनं जर आपण खजूर पिकाची रोपं तयार केली तर या ठिकाणी बघू शकता आपल्याला फायदा कशाप्रकारे मिळू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 52 अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा ही रोपे जी आहेत तापमानामध्ये तग धरू शकतात. त्यामुळे उती संवर्धन पद्धतीने तयार केलेली रोपेसुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा देत असतात. खजूर झाडामधील फळधारणा, तर खजूर झाड हे जनुकीय शास्त्रीय दृष्ट्या द्विलिंगी आहे. म्हणजेच नर फुलांचे झाड व मादी फुलांचे झाड वेगवेगळे असतात. नरांच्या झाडांचे कार्य मादी फुलाच्या परागी भावनासाठी व फलन प्रक्रियेसाठी महत्त्वाचे असते. साधारणतः 100 मादी झाडासाठी 2 ते 3 नर झाडे पुरेपूर ठरतात. परागी भावनात व फलन प्रक्रिया झाली तरच खारीक तयार होते, म्हणजेच फळ जे आहे ते तयार होते. खजूर आणि खारीक हे एकाच प्रकारचे असल्यामुळे यालाच खारीक जाहिती होत असते. म्हणजे खारीकापासूनच खजुरांची निर्मिती होत असते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तर फळधारणा खजूर झाडामध्ये जी आहे ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं 100 मादी झाडासाठी 2 ते 3 नर जे आहे ते झाडे जे आहेत ते पुरेपूर ठरतात परागी भावनासाठी. त्यामुळे या ठिकाणी बघू शकता नर झाडेसुद्धा जी आहे ती खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावत असतात परागी भवनासाठी. म्हणजेच या ठिकाणी फळधारणा होत असते. परागी भवन होत असताना मादी फुले घडावर उमलली असतात. नरांच्या झाडापासून फुलाचे घड तोडून मादी झाडाच्या घडावर म्हणजेच गुच्छामध्ये ठेवून द्यावीत, जेणेकरून परागी भवन होऊन फलन प्रक्रिया होऊन खारीक तयार होईल, अन्यथा फळ लागत नाही. तर परागी भवन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही लक्षपूर्वक, मादी फुले घडावर उमलली असता नरांच्या झाडापासून फुलाचे घड तोडून मादी झाडाच्या घडावर म्हणजेच त्यांच्या गुच्छामध्ये ठेवून द्यायचे आहेत, जेणेकरून परागीभवन होऊन फलन प्रक्रिया होऊन खारीक जाहिती तयार होईल. जर आपण असं केलं नाही तर जाहिती या ठिकाणी फळं लागत नाही. त्यामुळे परागीभवन करणे अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही गोष्ट लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. घडावर फळांची संख्या व झाडावर घडांची संख्या निश्चित करणे. आपण बघू शकतो पुढील वर्षाच्या फलधारणेसाठी चालू वर्षात झाडावर घडांची व घडांमध्ये फळांची संख्या निश्चित ठेवणे गरजेचे असते, जेणेकरून घडांची संरचना मोकळी होईल, घट होणार नाही. तसंच जातीपरत्वे झाडावर घड व घडांमध्ये फळांची संख्या नियंत्रित करावी लागते. साधारणतः 5 वर्षाच्या झाडावर 3 ते 5 घड संख्या निश्चित करावी. भारतीय वातावरणात हवामानानुसार एका झाडावर 8 ते 10 घड पण ठेवू शकतो आणि 1300 ते 1600 खारीक फळे एका झाडावर नियंत्रित करू शकतो. तर या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घेणे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे फळांची संख्या आणि झाडावर घडांची संख्या निश्चित करणे या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणी तुम्ही जर याची निश्चिती केली तर आपण भारतीय वातावरणामध्ये जे आहे ते या ठिकाणी फळे जे आहे ती चांगल्या प्रकारे लागू शकतात. त्यामुळे आपल्याला उत्पादन देखील चांगल्या प्रकारे जे आहे ते मिळू शकतं. अतिरिक्त घडांची विरळणी. अतिरिक्त घडातील फळांच्या संख्या नियंत्रित करण्यासाठी घडातील आतील बाजूच्या स्टँडची विरळणी करावी, अथवा जातीनिहाय म्हणजे 1 किंवा 1 2 स्टँड कट करून फुले काढून टाकावीत. अशा प्रकारे आपण जातीनुसार 25 ते 50% घडांची विरळणी करू शकतो. तर घडांची विरळणी करणे देखील अतिशय महत्त्वाचं आहे, कारण फळांची संख्या नियंत्रित करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जातीनिहाय विरळणी केली तर
घडांची संख्या आणि फळांची संख्या देखील नियंत्रणात होते, त्यामुळे घडांची विरळणी करणे अतिशय महत्त्वाचं आहे. खजूर अर्थकारण 7x7 मीटर अंतरावर उती संवर्धन 80 रुपये तर 7x7 मीटर अंतरासाठी 50 रुपये लागतात. रोपांची किंमत जातीन्याय वेगवेगळी असते, साधारणतः 3500 ते 4500 रुपये प्रतिझाड आणि झाडांच्या संख्येनुसार 1,74,000 ते 3,69,000 रुपयापर्यंत रोपांसाठी खर्च येतो. तिसऱ्या वर्षापासून उत्पादनास सुरुवात होते आणि उत्पादनाच्या पहिल्या वर्षी प्रतिझाड 30 किलो ओली खारीक, दुसऱ्या वर्षी 50 किलो तर तिसऱ्या वर्षी 200 किलो खारीक मिळते. ओली खारीक प्रति किलो 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. यात जातीनिहाय व बाजारभावानुसार फरक होऊ शकतो. 5 वर्षानंतर प्रतिझाड 30,000 रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते. तसेच मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो अशा प्रकारे आपण खजूर लागवड करून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. तर खजुराचं अर्थकारण देखील आपल्याला समजणे अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.